लेसन सीपीयू इन्फॉर्मेशन। या लेसन मध्ये आपण कॉम्प्युटरला वेगवेगळी उपकरणे कशी जोडतात, मॉनिटर, कीबोर्ड, माउस कसे जोडतात याची माहिती पाहणार आहोत आणि कॉम्प्युटर कसा घ्यावा, तसेच सीपीयू बॅक पॅनल, कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन कसे निवडावे यांचीही माहिती पाहणार आहोत। कॉम्प्युटर कनेक्टिव्हिटी पोर्ट्स म्हणजेच सीपीयूचे बॅक पॅनेल। कॉम्प्युटरचे बॅक पॅनेल साधारणतः अशा प्रकारे दिसते। कॉम्प्युटरच्या बॅक पॅनेलला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी पोर्ट्स दिलेले असतात। आता आपण वरपासून खालपर्यंतच्या पोर्ट्सची माहिती घेऊ। सर्वात वरती आपल्याला PS2 कनेक्टर दिसतो, त्यात आपण PS2 कीबोर्ड आणि PS2 माउस कनेक्ट करू शकतो। त्याच्या खाली आपल्याला सिरियल पोर्ट दिसतो, पूर्वी माउस सिरियल पोर्टला कनेक्ट केला जात असे। त्याच्या खाली आपल्याला VGA पोर्ट दिसतो, VGA म्हणजे व्हिज्युअल ग्राफिक अॅरे पोर्ट होय, तो निळ्या रंगाचा असतो। मॉनिटरला पण अशाच प्रकारचा पोर्ट असतो आणि या पोर्टला जी केबल कनेक्ट करतात त्याला VGA केबल म्हणतात। त्याच्या उजव्या साईडला पॅरेलल पोर्ट दिसतो, पूर्वी या पोर्टला डॉट मॅट्रिक प्रिंटर कनेक्ट केला जात असे। त्यानंतर खाली आपल्याला USB पोर्ट दिसतात। साधारणपणे प्रत्येक सीपीयूच्या बॅक पॅनेलला 4 USB पोर्ट्स असतात। या पोर्टला आपण पेन ड्राइव्ह किंवा USB कनेक्टर असलेले कोणतेही डिव्हाइस अटॅच करू शकतो। आता USB पोर्टच्या खाली आपल्याला RJ45 LAN पोर्ट दिसतो। जर आपल्या घरी इंटरनेट कनेक्शन असेल आणि ते केबल थ्रू घेतले असेल तर ती केबल ह्या पोर्टला कनेक्ट करतात। त्याच्या खाली आपल्याला 3 होल्स दिसतात, त्यातील पहिले होल हे पिंक कलरचे असते, त्याला मायक्रोफोन जॅक असे म्हणतात। आपल्या कॉम्प्युटरला मायक्रोफोन किंवा माइक अटॅच करायचा असल्यास ह्या कनेक्टरला तो अटॅच करावा। त्यानंतरच्या होलला ऑडिओ आउट जॅक असे म्हणतात। आपल्या कॉम्प्युटरला स्पीकर अटॅच करायचे असल्यास ते ह्या पोर्टला अटॅच करावे। हे पोर्ट हिरव्या किंवा पोपटी रंगाचे असते। सर्वात शेवटच्या होलला लाइन इन जॅक असे म्हणतात। आपल्या कॉम्प्युटरला कोणतीही ऑडिओ सिस्टीम कनेक्ट करायची असल्यास ह्या पोर्टला जोडावी। साधारणपणे आपल्या सीपीयूचे बॅक पॅनेल असे असते। कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन। कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन कसे असावे? खाली दिलेल्या चार्टमध्ये आपल्या कामानुसार कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन दिलेले आहे। त्यात कॉम्प्युटरवर करावयाचे काम त्यानुसार प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, ग्राफिक्स कार्ड आणि साऊंड कार्ड या सर्व गोष्टी बघणार आहोत। जर आपल्याला कॉम्प्युटर हा बेसिक कामाकरता पाहिजे असेल, उदाहरणार्थ ऑफिस ऑटोमेशन, प्रिंटिंग, स्कॅनिंग एक्सेट्रा, तर त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा ड्युएल कोर किंवा कोर 2 डिओ किंवा कोर i3 असा असावा। त्यानंतर रॅम ही 1 GB ते 2 GB DDR3 टाईपची असावी। हार्ड डिस्क ही 250 GB व 500 GB पर्यंत असावी। ग्राफिक्स आणि साऊंड कार्ड असेल तरी चालू शकेल, इनबिल्ट नसेल तर आपण एक्सटर्नली अटॅच करू शकतो। त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर हा ग्राफिक्स डिझाईन कामासाठी वापरायचा असेल, म्हणजे कोरल ड्रॉ, ऑटोकॅड इत्यादी, तर त्याचा प्रोसेसर हा कोर i3, कोर i5 किंवा कोर i7चा असावा। त्याची रॅम 4 GB व 8 GB DDR3 टाईपची असावी। हार्ड डिस्क 500 GB ते 1 TB पर्यंत असावी। ग्राफिक्स कार्ड 1 GB ते 2 GB पर्यंत असावे। साऊंड कार्ड इनबिल्ट असेल तर चालेल किंवा नसेल तर एक्सटर्नल अटॅच करू शकतो। त्यानंतर आपल्याला व्हिडिओ मिक्सिंग किंवा एडिटिंग किंवा अॅनिमेशनसाठी कॉम्प्युटर वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा
कोर आय 5, कोर आय 7 असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम 4 GB, 8 GB किंवा 16 GB DDR3 टाईपची असावी. हार्ड डिस्क ही 750 GB ते 2 TB पर्यंतची असावी. ग्राफिक्स कार्ड हे 2 GB ते 4 GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे इंटरनल किंवा एक्सटर्नल हाय डेफिनेशनचे असावे. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर हा ऑडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ मिक्सिंग, म्युझिक क्रिएशन साठी वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा कोर आय 5, कोर आय 7 किंवा त्यापुढील व्हर्जनचा असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम ही 4 GB, 8 GB किंवा 16 GB पर्यंत DDR3 टाईपची असावी. त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क ही 750 GB ते 2 TB पर्यंत असावी. ग्राफिक्स कार्ड हे 1 GB ते 2 GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे डिजिटल हाय डेफिनेशनचे इंटरनल किंवा एक्सटर्नल असावे. आपल्याला कॉम्प्युटर हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा कोर आय 3, कोर आय 5 किंवा कोर आय 7 असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम ही 4 GB ते 8 GB पर्यंत असावी. त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क ही 750 GB ते 1 TB पर्यंत असावी. ग्राफिक्स कार्ड हे 512 MB ते 1 GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे इनबिल्ट असले तरी चालेल किंवा नसेल तर एक्सटर्नल अटॅच करावे. अशा प्रकारे आपल्या कॉम्प्युटरचे कॉन्फिग्रेशन असावे. टाइप्स ऑफ हार्डवेअर अँड पार्ट्स: प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, कॅबिनेट सिस्टीम केस, DVD रायटर, मॉनिटर, कीबोर्ड अँड माउस, साऊंड डिव्हायसेस. या पार्ट्सची माहिती आपण पाहणार आहोत. प्रोसेसर विथ मदरबोर्ड: प्रोसेसर सिलेक्शनच्या वेळेस प्रोसेसरचे जनरेशन आणि स्पीड हे विचारात घेणे महत्वाचे आहे. शक्यतो प्रोसेसर हा इंटेल कंपनीचा असावा. प्रोसेसरचा स्पीड हा गेगाहर्ट्समध्ये मोजला जातो. शक्यतो हा स्पीड 2 GHz पुढे असावा. खाली आपल्याला काही प्रोसेसरचे स्पीड आणि त्यांची जनरेशन दिली आहेत. रॅम: आजकाल बहुतेक मदरबोर्डला DDR3 प्रकारच्या रॅम सपोर्ट करतात. रॅमची मेमरी कपॅसिटी ही 1 GB ते 8 GB पर्यंत असावी. कॉम्प्युटरमध्ये मुख्यत्वे ट्रान्सेंड, किंगस्टन तसेच इतरही अनेक उत्पादक कंपन्यांच्या रॅम वापरतात. हार्ड डिस्क: आपल्या कॉम्प्युटरसाठी शक्य असल्यास 6027 200 RPM प्रकारची हार्ड डिस्क निवडावी. हार्ड डिस्कची मेमरी कपॅसिटी आपल्या वापरानुसार निवडावी. उदाहरणार्थ 250 GB ते 1 TB पर्यंत असावी. कॉम्प्युटरमध्ये मुख्यत्वे सीगेट आणि सॅमसंगच्या हार्ड डिस्क असाव्यात किंवा इतर उत्पादक कंपन्यांच्या हार्ड डिस्कही उपलब्ध असतात. हार्ड डिस्क निवडताना उत्पादकांची वॉरंटी किती वर्षे आहे ते चेक करावे. कॅबिनेट सिस्टीम केस: कॅबिनेट सिस्टीम केस ही पुरेशी जड असणारी आणि चांगले कूलिंग सिस्टीम असणारी निवडावी. कॉम्प्युटर कॅबिनेट निवडताना नंबर ऑफ एक्झॉस्ट फॅन, फ्रंट USB पोर्ट, SMPS, पॉवर वॅट या बाबी नीट बघून घ्याव्यात. कॅबिनेटच्या फ्रंट पॅनेलला USB आणि माईक व स्पीकर यांचे पोर्ट आहेत का ते बघावे. कॅबिनेट ही सर्कल, आयबॉल तसेच इतरही उत्पादक कंपन्यांची उपलब्ध असते. DVD रायटर: सध्या DVD रायटरचे 2 प्रकार आहेत. 1 USB एक्सटर्नल, 2 SATA इंटरनल. IDE हे जुन्या प्रकारचे DVD रायटर अनेक कॉम्प्युटरला बसविलेले असतात. सध्याचे मदरबोर्ड हे SATA कॉम्प्युटर असणारे असतात. अशा वेळी SATA DVD रायटरची निवड करावी. DVD रायटर हे LG, सोनी आणि इतर उत्पादक कंपन्यांचेही उपलब्ध आहेत. मॉनिटर्स: अलीकडे फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स किंवा LCD मॉनिटर्सचा वापर केला जातो. पॉवर इफेक्टिव्ह कन्झम्पशन असल्याने नवीन LED टाईपच्या मॉनिटरची निवड करावी. मॉनिटर्सचा साईज हा 15 इंचेस, 19 इंचेस किंवा 21 इंचेस या प्रकारात उपलब्ध असतात.
मॉनिटर्स हे एलजी, सॅमसंग किंवा इतर उत्पादक कंपन्यांचेही उपलब्ध असतात. कीबोर्ड अँड माउस. आजकाल यूएसबी कीबोर्ड अँड माउसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कीबोर्ड आणि माउसचा कॉम्बो पॅक उपलब्ध आहे. ते तुलनेने स्वस्त असतात. कीबोर्ड आणि माउस हे लॉजिटेक, मायक्रोसॉफ्ट किंवा इतरही कंपन्यांचे उपलब्ध असतात. साउंड डिव्हाइसेस. साउंड डिव्हाइस मध्ये हेडसेट विथ माइक और विदाउट माइक, तसेच मल्टीमीडिया स्पीकर 2.1 विथ सब वूफर यांचा समावेश होतो. स्पीकर किंवा हेडसेट हे मुख्यत्वे सोनी, आयबॉल आणि इतरही कंपन्यांचे उपलब्ध आहेत.